की आपण बीड जिल्ह्यातली सगळ्यात पहिल्यांदा ही माहिती घ्यावी की एकूण हे 1265 कामं किती कॉन्ट्रॅक्टरला गेली. ठराविक 4 ते 5च कॉन्ट्रॅक्टर कसे क्वालिफाय झाले आणि ते 4 ते 5 कॉन्ट्रॅक्टर क्वालिफाय होत असताना त्या 5 कॉन्ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त एकाही कॉन्ट्रॅक्टरला बीड जिल्ह्यातलं काम मिळालं नाही. आणि ह्या 15 कर्मचारी असल्यामुळे अध्यक्ष महाराज या पूर्ण योजनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याचं पुढे प्रश्न निर्माण होणार आहे. बीड जिल्हा परिषदेमार्फत राबवत येत असणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीमधून जलजीवन मिशन ही अतिशय महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी राबवली जाते. अध्यक्ष महाराज या लक्षवेधीमध्ये जलजीवन मिशनच्या योजनेतील ज्या कामाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत त्याचे टेंडर किती टक्के अभावने होते याचं उत्तर मिळावं. जलजीवन मिशन मधून अध्यक्ष महाराज कधी नव्हे ते बीड जिल्ह्यामध्ये 1265 कामे सुरू करण्यात आली. अध्यक्ष महाराज बीड जिल्हा हा मागासलेला कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा योजना बीड जिल्ह्यामध्ये होणंही आवश्यक आहे. पण अध्यक्ष महाराज याच्यात सर्वात मोठे जे इश्यूज आलेले आहेत आणि आपण सांगितलं की 9 प्रश्न 10 पैकी हे बीड जिल्ह्यातले, त्याचं कारण असं आहे की आपण बीड जिल्ह्यातली सगळ्यात पहिल्यांदा ही माहिती घ्यावी की एकूण हे 1265 कामं किती कॉन्ट्रॅक्टरला गेली. अध्यक्ष महाराज हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. ठराविक 4 ते 5च कॉन्ट्रॅक्टर कसे क्वालिफाय झाले आणि ते 4 ते 5 कॉन्ट्रॅक्टर क्वालिफाय होत असताना त्या 5 कॉन्ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त एकाही कॉन्ट्रॅक्टरला बीड जिल्ह्यातलं काम मिळालं नाही. म्हणजे महाराष्ट्रामधले इतर कॉन्ट्रॅक्टरांनी जे भाग घेतला त्यांना कुणालाही काम मिळालं नाही. म्हणून अध्यक्ष महाराज या सर्व कामाची चौकशी होणं आवश्यक आहे. अध्यक्ष महाराज सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की एकीकडे कामं प्रगतीपथावर असताना जलजीवन मिशन मध्ये आज एवढ्या मोठ्या 1265 योजना पूर्ण करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाला 65 कर्मचाऱ्याची अपेक्षा असताना तिथं आवश्यक असताना फक्त 15 कर्मचाऱ्यावर या ठिकाणी काम केले जाते अध्यक्ष महाराज. आणि ह्या 15 कर्मचारी असल्यामुळे अध्यक्ष महाराज या पूर्ण योजनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याचं पुढे प्रश्न निर्माण होणार आहे. आज तुम्ही एक चौकशी करताल पण उद्या असंख्य चौकशाला सामोरं जावं लागेल अध्यक्ष महाराज यामुळं. म्हणून पुरेपूर स्टाफ या ठिकाणी या योजना पूर्ण करण्यासाठी देणार का आणि प्राप्त निधीतून घराघरात स्वच्छ पाण्याचे जे आपलं संकल्प आहे या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे हा सध्या जलजीवन मिशन मधील कामामध्ये तक्रारीचे प्रमाण वाढल्यामुळे या कुठल्याही कामावर परिणामही जे ठिकाणी चांगले कामं चालू आहेत तिथं परिणामही होऊ नये आणि ज्या तक्रारी या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी केल्यात अध्यक्ष महाराज आपण म्हणाल तर मी माझ्याकडे काही रेकॉर्डिंग्स आहेत कॉन्ट्रॅक्टरचे आणि गावातल्या काही लोकांचे बोलणं झालेले की सबलट कशा पद्धतीनं होतं या कामामध्ये कुणी पैसे लावलेत याच्या संदर्भातले सगळे पुरावे अध्यक्ष महाराज मी या ठिकाणी द्यायला तयार आहे. पण या ठिकाणी अपेक्षा एवढीच आहे की जिल्ह्याला पाणी मिळालं पाहिजे योजनाही पूर्ण झाल्या पाहिजे ज्यांनी पाण्यात पाप केलंय त्याला शिक्षा सुद्धा झाली पाहिजे. हे शिक्षा करणार आहेत का एवढाच प्रश्न आहे.